नमस्कार, मी जाते प्रसिद्ध मंदिर देवखोल येथे. दिव्यागर पासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. रस्ता बघा किती सुंदर आहे. उन्हाळा असून सुद्धा हिरवी गार अशी छान झाडं आहेत रस्त्याच्या कडेला. डांबरी रोड असल्याने गाडी खूप स्मूथ चालत आहे. छान शांत परिसर आहे. देवखोलच्या देवस्थानाला आपण चाललेलो आहे, महादेवाच्या मंदिरात. ही पहा कमान. कमानीपासूनचा रस्ता थोडासा कच्चा आहे. आपण देवखोल येथील कुसुमेश्वर मंदिरात पोहोचलोय. इथून प्रवेशद्वार आहे. नंदी महाराज, छान सभामंडप आहे. हा लोक बसले दर्शनासाठी. कोकणातलं सुंदर कलरफुल मंदिर जे म्हणतात ते असं असतं. कौलारू, आतमध्ये छान ब्राईट कलरचा वापर. ओम गंग गणपते नमः. सगळ्यात आधी होते गणपतीची पूजा. किती सुंदर परिसर आहे बघा. आपण बघत असाल आजूबाजूचा परिसर सुद्धा. हे पहा, ओम गंग गणपते नमः, ओम नमः शिवाय नमः. कुसुमेश्वर मंदिर देवखोल येथील दिव्यागार पासून 7 किलोमीटर अंतरावर. त्रिशूळ ठेवलेला आहे छान. आजूबाजूला वाडे आहेत. मंदिराच्या बाहेरील परिसर हा असा आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला येतो ना तेव्हा बऱ्याचदा प्रश्न पडतो, अजून काय बघावं, अजून काय बघावं. तर दिव्यागरपासून हार्डली 7 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. आणि हे छान शांत देऊळ आहे कुसुमेश्वराचं. इथे जुने शिलालेख वगैरे पण आहे. छोट्या छोट्या दगडी मूर्त्या आहेत. आपण फक्त काही प्रसिद्ध स्थानांना भेटी देत असतो, पण अशा स्थानी येऊन देखील खूप छान वाटतं ना. मी पण पहिल्यांदा रे या ठिकाणी. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगेन, तुम्हीही या ठिकाणी या. दिव्यागरमध्ये आलात की नक्की या ठिकाणी भेट द्या. फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला मी सांगू शकते कसं यावं, कुठच्या रोडनी यावं. पांडवकालीन तलाव आहे हा असं इतिहासकार सांगतात. एका रात्री ते सगळं बांधून गेलेत पांडव एका रात्रीत बांधून गेलेत. आणि ज्या मी मूर्त्या त्या तुम्हाला दाखवल्या दगडाच्या, त्या सगळ्या या तलावातूनच काढून तिथे ठेवलेल्या आहेत. एवढं सुंदर प्रसिद्ध मंदिर आपल्या जवळ असताना आपल्याला ते माहीत नाहीये. तर मी आवर्जून हे तुम्हाला सांगेन की तुम्ही इथे या. इथे आल्यावर तुम्हाला कळेल की किती सुंदरता आहे इथे. फक्त बीचवर फिरून किंवा नुसतं फिश खाण्यासाठी असं न येता काही आजूबाजूचा परिसर तुम्ही देखील एक्सप्लोअर करू शकता. तुमच्या लहान मुलांना घेऊन इथे येऊ शकता आणि तुम्ही त्यांनाही ती आवड निर्माण करू शकता आपल्या इतिहासाची. महाबळेश्वर मंदिराच्या परिसरात मी आत्ता आहे. तुम्ही माझ्या मागे बघत असाल, खूप सुंदर झाडी आहे, खूप छान आहे. तुम्हाला नक्की आवडेल इथे व्हिजिट करायला.
नमस्कार. पांडवकालीन लेणी आपण ऐकल्या आहेत, पण पांडवकालीन तलाव नाही ऐकलाय. तर आता जो मी तुम्हाला दाखवला तो पांडवकालीन तलाव आहे. याच्या आधी जे मी शूटिंग घेतलं त्या मूर्त्यांचं, ते सगळे ह्या तलावातल्या ह्या मूर्त्या होत्या आणि त्या आपण बघितल्या आहेत. तर इतकी सुंदर जागी आपल्याला व्हिजिट करायला नाही का आवडणार. तुम्ही दिवेआगर येथे येत आहे. दिवेआगर पासून हार्डली 7 किलोमीटर अंतरावर ही जागा आहे. देवखोल या जागेचं नाव आहे आणि कुसुमेश्वर देवस्थान आहे इथे. त्या देवस्थानाच्या परिसरात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला आवडणार नाही का इथे यायला. सो सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. लव यू. बाय.